తరిశుద్ధ కాయలను దామల చెదుడిగా ఆమిష్ని ఉండనన లేదా గ్రామ పంచాయతీల 30 మతం దేశ గావాలి తీయమంటే నివడనొక లడవాలి అవ అత్తా బీడ్ జిల్లామధ్య నివడనొక లడవాలి మంజే चांगले चांगले माणसाचे अंगावर काटे फुटायला लागले अजित दादाच्या पार्टीचे रनिंग आमदार अजित दादांनी त्यांना घड्याळ द्यायचं नाही आणि आम्ही दोघ जण इच्छुक आहोत ना भाजपची आम्हाला भी कमळ नको पट्टा नाही जागा सोडू शकत नाही आम्हाला जागा पाहिजे आमकच पाहिजे मान्य कोणाला रागच नको लोभच की नको तिन्ही लोक एकाच पक्षात आहेत ना तिन्ही लोक महायुती आमची ठीक आहे बाबा हो तुम्हाला परळीची जागा तुम्हाला माझर गावची तुम्हाला गेवरायची घड्याळ बीडचा एक वाद चालला अजून तिथं बांध द्यायचं का घड्याळ द्यायचं ते वरिष्ठ मंडळी आष्टी एक असं ठेवा ना अहो आता बीड जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवायची म्हणजे चांगले चांगले माणसाचे अंगावर काटे फुटायला लागले मी स्वतः सुद्धा रात्रीचे विचार करतो अरे उभा राहायचे का नाही का परिस्थिती फार अवघड आहे तरी सुद्धा कायदा नव्हतो आम्हाला ते दुर्ग्या आम्हीच निवडून येणार ग्राम पंचायतला 30 मत ज्याच्या गावात ते म्हणते निवडणूक लढवायची फेसबुक व्हॉट्सअप लय वाईट झाले राव लोकांची मागणी बोल आला का चंद्र झटवा कोणी लोकांचा तो झटावा लागतंय पळावं लागतंय तवा चांगलं म्हण गावचा सरपंच म्हणून निवडून देताना सुद्धा लय विचार करतात लोक उगच उग देत नाही का वैद्य ना तो अंदाज झाला आता का नवनात निवडून आला आणि जे काही माणसं तर असे आहेत आपल्याकडे चार चार पाच पाच टम ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चार चार पाच पाच टम इथं रंगांना बसले किती वेळा आहे हे गणपतराव देशमुखांचंच रेकॉर्ड तोडणार किती आहे सात ना ब्याण्णव हा मी ब्याण्णवला सरपंच माझ्या गावचा आणि हे ग्रामपंचायत सदस्य झालो आम्ही दोघं अजून कंटिन्यू आहे आमचं तरी 14 गॅप आहे तुमचं तर गॅप होता 14 गॅपला काय कारण होत प्रमुख तुम्हाला सगळ्याला माहित लोकसभा निवडणूक आणि अचानकपणे झालेली एक्झिट ते दिवस वाटलं नव्हतं असं होईल पण ते झालं त्याचा परिणाम झाला आता माझं म्हणणं असं आहे की आष्टी मतदार संघाच्या बाबतीत रस्सी खेचच नको अजित दादाच्या पार्टीचे रनिंग आमदार अजित दादांनी त्यांना घड्याळ द्यायचं नाही आणि आम्ही दोघ जण इच्छुक आहेत ना भाजपची आम्हाला भी कमळ नको पट्टा नाही मी माझ्या वरिष्ठांना विनंती करतो मी माझ्या वरिष्ठांना माझे वरिष्ठ दोनच त्यांना विनंती करतो आणि त्यांनी समोरच्या पार्टीला सांगावं काहीच नको तिघांचा तिघ लढा अपक्ष घ्या आपापला अपक्ष लढा पक्षाच्या आड जडू नका आणि जनता जनार्दन ठरवेल ना कोणाला मत द्यायचे बर का कोणाला मत द्यायचे ती जनता जनार्दन ठरवेल थांबा त्यांचं काय माझा तोडगा ज्याच्या बरोबर हे सोपं काम आहे अवघड काहीच नाही मला जे सुचतंय ते बरोबर आहे का नाही पक्षाला कळून जड पाडो नाही मला पक्षाबद्दल काही बोलायचंच नाही
मला अजित दादांबद्दल या मला अवमानकारक शब्द वापरायचा नाही किंवा शिंदे साहेबांच्या बद्दल मी काही चुकीचं बोलू शकत नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल मी बोलू शकत नाही. मी येडावाकडं कोणाबद्दल नाही आणि माझी ज्यांनी शिफारस केली त्यांच्याबद्दल मी त्यांना विनंती करणार आज की तुम्ही असा सर्वोत्तम भारी तोडगा आहे. कशाला उगत मुंबईला बोलले का उगच उगत टीव्हीवर लगेच येतो लय अवघड राहायला पहिलं असलं नव्हतं. माणूस गेलं की लगेच पटते. सुरेश धस यांच्या मागल्या सुरेश धस त्यांच्या मागल्या आयला लागा आमची काय अवस्था झाली.